हाय हॅलो, मी डॉक्टर दिनकर कबीर। माय डे के चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज मी परत एकदा आपल्यासमोर पॉलिटिकल सायन्स, हिस्ट्री आणि सायकॉलॉजी या विषयांच्या संदर्भामध्ये चर्चा करतो आहे। आज आपण पॉलिटिकल सायन्स म्हणजे राजकारणाचा विषय आपण चर्चा करत असताना राजकारणामध्ये माणसांची कशी गत झाली, त्याचबरोबर सायकॉलॉजीमध्ये कशी माणसांची गत झालेली आहे, हिस्टॉरिकल कशा अवस्था आहे ह्या संदर्भामध्ये आपण चर्चा करत आहोत। याला सुरुवात करण्यापूर्वी माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटनला क्लिक करा, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला मिळून जाईल। चला, राज्यशास्त्रातील संशोधन नेमकं कसं असतं बघा। तर राज्यशास्त्रामध्ये ज्यांनी ज्यांनी संशोधन केलेलं आहे ते राजकीय वास्तवावरती आज भाष्य करताना दिसून येतात, कारण राज्यशास्त्रात त्यांनी अभ्यास केलेला असतो। त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचा अभ्यास केल्यामुळे देशातील बेकारी, दारिद्र्य, लोकसंख्या यासारख्या समस्या का निर्माण झाल्या, याला कोण जबाबदार आहे, राजकीय पक्ष कसे जबाबदार आहेत, अशा प्रकारचं वक्तव्य किंवा भाष्य ही मंडळी करत असतात। आणि अशा प्रकारच्या विषयावरती संशोधन करण्याचं काम संशोधकांनी केलेले आहे। आणि आज खरोखर आपण जर पाहिलं तर राजकारणामध्ये तरुण वर्ग हा अत्यंत कमी आहे, पण वयवर्ष जास्त म्हणजे 50 जास्त असणाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे। आणि ते मात्र आमच्यासारख्या तरुण मुलगा मुलांचं भवितव्य ठरवण्याचा प्रयत्न करतात का, हा एक प्रश्नचिन्ह आहे। कारण बेकारीचं प्रमाण अत्यंत जास्त वाढलेलं असल्यामुळे या तरुणांच्या हाताला कोणत्याही प्रकारचा रोजगार नाही, त्यांचं संशोधनसुद्धा कोणी विचारात घेत नाही, अशी परिस्थिती आज देशामध्ये निर्माण झालेली आहे। आणि राज्यशास्त्राच्या विषयामध्ये बाबतीतसुद्धा अशाच प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे। दिवसेंदिवस बेकारीचा दर वाढलेला आहे, दिवसेंदिवस प्रत्येक समस्या ही फार मोठ्या स्वरूपामध्ये आलेली आहे। आणि ह्याचं मूळ कारण जर पाहिलं आपण तर राजकारण असं सर्वांच्याकडून ऐकायला मिळतं, कारण राजकारण हा फक्त आपल्या फायद्यासाठी वापर करून घेतो। त्यांची जी तोंड आपण दाखवलेली आहे ती एक आपल्याला सांगण्यासाठी, आणि दुसरं जे आहे ते प्रत्यक्षात कृती करणारं त्यांचं जे काय वर्तन आहे ते फार मात्र अत्यंत वेगळं आहे, जे समाजाला दिसून येत नाही। आणि समाज मात्र त्यांच्या पोकळ अशांना किंवा त्यांनी दिलेल्या काही गोष्टींना बळी पडतो, आणि त्यांचा मात्र आट्टापिट्टा करून राजकारणी स्वतःचा फायदा करून घेतात, स्वतःची घरं भरतात, असं आपल्यासमोर दिसतं। आणि याच्यावरती ज्यावेळेला आमचा एखादा संशोधक अभ्यास करायचा प्रयत्न करतो तर त्यावेळेला त्याच्या लक्षात येतं की देशाची काही जी काही पॉलिटिक्स आहे, देशामध्ये जी काही आर्थिक राजकीय व्यवस्था आहे, देशाची राज्यव्यवस्था, देशामधले राजकारण असेल, ह्या सर्व गोष्टीचा त्यांना विचार करता येऊ शकतो। आणि मग ते इंडियन पॉलिटिक्स कसं आहे, कशा पद्धतीने त्याचा वापर होतो हे सर्वच्या सर्वजण समजावून घेतात। मग अनेक जण मात्र ते काय करतात, त्याच्यावरती भाष्य करायचा प्रयत्न करतात, काहीजण मात्र भाष्य न करता शांतपणे जे काय होतं ते चांगलं होतं आहे किंवा वाईट होतं आहे याच्यावरती कोणत्या प्रकारचं भाष्य करत नाहीत। पुढचा विषय हा इतिहास। आता हा इतिहास फार महत्त्वाचा आहे, कारण आपण जर पाहायला गेलो तर अनेक वर्षापासूनच्या ऐतिहासिक पुरावे हे माणसांच्या समोर आल्यानंतर इतिहासाचा अनेक जणांच्या मनावरती पगडा पडलेला दिसून येतो, आणि नवीन नवीन संशोधन निर्माण झालेले आहेत। आज वेगवेगळ्या प्रकारची जी काय संशोधन आहे ती संशोधनं समोर आल्यानंतर प्रत्येकाला प्रश्न निर्माण पडतात की अशा प्रकारचं संशोधन आल्यानंतर समाजामध्ये त्याचा फायदा कसा होऊ शकतो। प्रत्येकाने आपला इतिहास लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे, आपल्या समाजाचा इतिहास लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे, जेणेकरून या इतिहासाचा आपल्याला फायदा घेऊन आपण समाजासाठी काय तर देऊ लागतो का, समाजाचं काय भलं करता येऊ शकतं का, अशा प्रकारचा विचार करणं फार गरजेचं आहे। त्यामुळं प्रत्येकजण हा इतिहास च्या माध्यमातून आपला इतिहास वाचतो आणि त्याचा फायदा करून घेण्यासाठी समाजाला किंवा आपल्याला स्वतःला त्याचा फायदा करून घेण्यासाठी विचार करतो। म्हणजे आपण पाहतो जवळपास 5000 वर्षापूर्वीपासूनचा आपल्या भारताला इतिहास आहे, आणि तो इतिहास सर्वजण आज अभ्यासतो आहे। म्हणजे आपल्याला लक्षात येऊ शकतं की देशाचा, राज्याचा संपूर्ण इतिहास हा महामानवाने आपल्यासमोर सांगितलेला आहे। आणि मग आज आपण पाहतो की तो महामानवाने सांगितलेला इतिहास आपल्याला आज पुरावा म्हणून सापडतो आहे, तो सापडतो किंवा त्याच्यावर आपण सांगू शकतो। म्हणजे नो एव्हिडन्स नो हिस्ट्री, म्हणजे कोणत्याही प्रकारचा पुरावा जर नसेल तर त्याला आपण इतिहास मानू शकत नाही, अशा प्रकारचं अनेक वेळा अनेक संशोधक सांगत असतात। मग आपल्याला लक्षात येऊ शकतो की मानवाची जी काही उत्क्रांती आहे ती कशा पद्धतीने झाली, हडप्पा संस्कृती असेल किंवा अशा प्रकारची सगळी संशोधन आमच्या समोर येतात। त्यानंतर भारतामध्ये विचार करायला गेलो, अलीकडच्या जवळपास 150 वर्षापूर्वीचा आपण जर इतिहास करायला विचार करायला गेलो तर इंग्रजन सरकार असेल, त्यानंतर भारतामध्ये आलेले रेल्वे असेल, अशा अनेक प्रकारचा इतिहास आमच्या डोळ्यासमोर आज दिसून येतो। आणि त्याच्यातून केलेलं संशोधन, त्यावेळेचं असणारं राजकारण, त्यावेळेचं असणारं समाजकारण, ह्या सर्व गोष्टीचा अभ्यास करून सध्याचं राजकारण कसं चाललेलं आहे, सध्याचं समाजकारण कसं आहे, सध्याचं ऐतिहासिक पार्श्वभूमी कशी आहे विचार करायला गेलो तर इतिहासाची जी कुठं आहेत पाळेमुळे जी आहे ते शोधून काढणं, त्याच्यावरती संशोधन करणं फार गरजेचं आहे असं आपल्याला सांगता येणार आहे।
पुढचं आपण बघायला गेलो तर मानसशास्त्रीय संशोधन. आता ही सर्वात मोठी म्हणजे जगाला पडलेली एक समस्या, मानसिक समस्या जगाला आज भेडसावत आहे. संशोधकांनी याच्यावरती सुद्धा याचं मूळ काय आहे, ज्या उपाययोजना शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण देशामध्ये बेकारी दारिद्र्य वाढल्यामुळे लोकांच्या मनामध्ये किंवा मानसिकतेमध्ये फार मोठा बदल झालेला आहे. या माध्यमातून आपल्याला म्हणजे असं फक्त तरुण वयामध्येच मानसिक आजार होतो असं नाही, तर लहान मुलांच्यापासून ते वयोवृद्ध व्यक्तींच्यापर्यंत मानसिक त्रास जाणवत आहे. आणि ही सर्वात मोठी समस्या आज आपल्यासमोर दिसून येते. मग ती लहान मुलं जे चाइल्ड आपण म्हणतो ते चाइल्ड मुलांचं सुद्धा सायकॉलॉजिकली आपण जर विचार केला तर फार भयानक चित्र आहे. म्हणजे आज आपण पाहायला गेलो तर मोबाईल जरी काढून घेतला तरी लहान मुलगं सुसाईड करण्याचा प्रयत्न करतं किंवा ती आत्महत्या करण्याचा प्रयत्न करते. म्हणजे अशी अनेक कारणं आपल्यासमोर दिसून येतात. काही वेळा आपण असं बघतो की काही जणांचं फक्त दुसऱ्याच्या तालावर नाचण्याचं काम काही जण करत असतात. म्हणजे कोणतरी आपल्याला हँडल करत असतो, आपण दुसरी सांगत असतो तसं आपण वागण्याचा प्रयत्न करत असतो. ही सुद्धा मानसशास्त्रीय एक मानसशास्त्रीय किंवा मानसिक आजार आहे असा प्रकारचा आपल्याला अनुभव येतो. त्यामुळे मानसशास्त्रीय संशोधन काय असतं, मानसशास्त्राचा अभ्यास आपल्याला करता येणं गरजेचं आहे. आणि जेणेकरून त्याच्या माध्यमातून माणसाच्या मनावरती कशाचा परिणाम होतो, मोबाईलचा परिणाम होतो, कॉम्प्युटरचा परिणाम होतो, अशा अनेक गोष्टींचा माणसांच्या मनावरती कसा परिणाम होतो, मग तो लहान मुलगा असू दे किंवा वयोवृद्ध व्यक्ती असू द्या, सर्वांच्या मनावरती कसा परिणाम होतो याचंसुद्धा संशोधन आज आमच्या समाजामध्ये किंवा आमचे संशोधक करत असतात. आणि हे संशोधन आपल्याला खरोखर भारताचा विचार केला तर भारतामध्ये गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सर्व ठिकाणी या संशोधनाचा फायदा होणार आहे. त्यामुळे आपण बघू शकतो. म्हणून मला सर्वांना म्हणायचं आहे की आपल्या वेगवेगळ्या विषयाचे संशोधन समाजासमोर आलं पाहिजे. समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी याचा वापर झाला पाहिजे. समाजामध्ये मानसिक आजाराने इतके माणसं ग्रस्त झालेले आहे, मग सामाजिक, आर्थिक, राजकीय अशा वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या माणसाला भेडसावत आहेत. पण ह्याच्यावर बोलणार कोण? कारण प्रत्येकाच्या मानसिकतेमध्ये सर्वजण असे आहेत की त्यांची बोलण्याची इच्छाच नाही किंवा काहीजण बोलण्याचा प्रयत्न देखील करत नाही. कारण बोललो तर समाज काय म्हणेल, संस्था काय म्हणेल, कॉलेज काय म्हणेल, विद्यापीठ काय म्हणेल, सरकार काय म्हणेल, अशा अनेक प्रश्नाने माणूस आज हा मानसिक दबावाखाली आहे. त्यामुळे त्याच्यावरती फार गरजेचं आहे, कारण त्यानं बोलणं, त्याच्यावरती होत असणारे आघात त्याला मारता आले पाहिजेत आणि त्याच्यावरती मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. जेणेकरून त्याच्या जे काही आघात होतात, मानसिक त्रास जो होतो, शारीरिक त्रास होत असेल, कोणत्याही प्रकारचा सामाजिक त्रास होत असेल, तो सर्व गोष्टींनी समोर आला पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला संशोधनाची फार गरज आहे किंवा संशोधकांनी सांगितलेल्या उपाययोजनांची फार गरज आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीची समस्या हे वेगवेगळे आहे आणि त्याच्यावरती उपाय शोधणंसुद्धा फार गरजेचं आहे. आणि ते जर उपाय शोधले गेले नाही तर प्रत्येक माणसाचा जीवन जे आहे ते धोक्यामध्ये आहे. आणि त्यामुळं आपल्याला प्रत्येक गोष्टीचा विचार करून, त्यांचा समस्या कोणती आहे त्या विचार करून त्याच्यावरती योग्य प्रकारचे निर्णय घेणं फार गरजेचं आहे. त्यामुळे हिस्ट्री असेल, सायकॉलॉजिकल असेल किंवा पॉलिटिकल सायन्स असेल, सर्व गोष्टीची गरज आहे. आज आपल्याला काय करता येऊ शकतं बघा, तर जर सरकार, विद्यापीठ यांनी काही जर करत नसेल तर आपण काय करायचं असा प्रत्येक मनामध्ये जर विचार येत असेल तर आपल्याला लक्षात येऊ शकतं. वेगवेगळ्या विषयाचे संशोधक एकत्र येऊन वेगवेगळ्या संशोधनाचा समाजासाठी कसा उपयोग होईल याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. म्हणजे वेगवेगळ्या देशामध्ये संशोधकांनी आपल्या हक्कांच्यासाठी संघटन तयार केलेलं आहे, त्याप्रमाणे आपल्या देशामध्ये कोणत्या प्रकारचं संघटन करता येऊ शकतं का? मग त्यासाठी कोणत्याही विषयाचं, कोणत्याही खात्यातील, विद्यापीठातील किंवा इतर काही संशोधक एकत्र येऊन त्यांनी काहीतरी करायला पाहिजे, जेणेकरून त्यांच्या खऱ्या संशोधनाला अर्थ प्राप्त होईल. नाहीतरी विद्यापीठ याच्यावरती काहीच करत नाही. विद्यापीठामध्ये काही दिवसांतर हे संशोधन नष्ट होऊन जाण्याच्या मार्गावरती आलेलं आहे. त्यामुळे संशोधकांना सर्वांना माझी विनंती आहे की सर्वांनी आपलं संशोधन समाजासाठी किती उपयोगाचं आहे हे मांडण्यासाठी त्यांनी सर्वांनी एकत्र येणं फार गरजेचं आहे. नुसतं बोलून किंवा भाषणं देऊन कोणत्या प्रकारचं होत नाही. त्यामुळे सर्व संशोधकांना माझी विनंती आहे की सर्वांचं संशोधन समाजासाठी वापर केला पाहिजे, यासाठी सर्वांनी एकत्र येणं फार गरजेचं आहे. थँक्यू.